नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक कराल आणि सबस्क्राईब पण कराल। तर मित्रांनो, आज जाणून घेणार आहोत की जी आपली विलेली गाय असते त्याला विल्यानंतर कोणती प्रोसेस करायची आणि काय कोणता घरेलू उपाय करायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत। तर विल्यानंतर गुळ देण्याचे फायदेही आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, चला तर सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपली गाय येते त्यावेळेस काय होते की आपली गाय ही विल्यानंतर ही प्रेसमध्ये जात असते, तिची ब्लडिंग ही फार होता झालेली असते, त्या विल्यानंतर त्यांचे कॅल्शियम हे डाऊन होतं। मग आपण काय करायचं आहे की साधारणतः गुळाचं पाणी करून त्यांना आपण जर विल्यानंतर जर पाजू घातलं तर त्यांचे जे कॅल्शियम कमी झालेले आहे त्यांचे गुळाचं पाणी हे भरपाई करून त्यांचे शरीराला मेंटेन करते। तर अशावेळी आपण काय करायचं आहे की मित्रांनो, त्यांना गुळाचं पाणी पाजायचं आहे। तर मित्रांनो, आणखी एक फायदा सांगायचा झाला तर गाय जेव्हा येते त्यावेळेस त्याचा जर जार अडकलेला असतो, एखाद्या वेळेस अडकतो, तर अशा वेळेस जर आपण त्यांना विल्यानंतर किंवा विण्याच्या 10 दिवसा अगोदर जर गुळाचं पाणी जर दररोज आपण पाजायला सुरुवात केली तर गाय अडवणे, विल्यानंतर जार अडकणे हे होणार नाही। तर हे जर मित्रांनो तुम्ही जर हे गुळाचं पाणी रेगुलर जर देत असाल तर हे आपल्या घरेलू कॅल्शियम सारखे हे एक उपयोगी होते आणि दररोजच्या दररोज जर पिऊ लागले तर त्यांचं हे दुधाचं प्रमाण पण वाढतं आणि त्या दुधामधील फॅट पण वाढू शकतं। तर अशा प्रकारे आपण आज बघितलं की विलेल्या गायमध्ये जर गुळ जर खाऊ घातला तर काय काय होतं। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।